साधारण 100 लोक 90 ते 95 लोक बेपत्ता आहेत आणि आता मिळण्याची आशंका फार कमी आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता लवकरच माझ्या फेसबुकवर किंवा याच्यावर फोटो दाखवीन. विनोद, 4 महिन्यापूर्वी मी इरसालवाडीला गेलो होतो, त्या कार्यकर्त्यांसोबत फोटो घेतला आहे. दुर्दैवीपणे सांगतोय, फक्त 2 कार्यकर्ते शिल्लक राहिलेत, बाकीचे सर्व त्या फोटोतले गेले. अत्यंत भयवाह दुःख आहे. आणि अशाच अनेक वाड्या आहेत की ज्यांच्याकरता काय करता येईल, म्हणजे अख्खी वाडीच्या वाडी कशी जाऊ शकते हे जेव्हा त्या दिवशी रात्री 3 वाजता बघितल्यानंतर जे आत्तापर्यंत डोळ्यात येतं. हा पहिला कार्यक्रम आहे. मंगेशने मला काल विचारलं की हा कार्यक्रम करायचा का नाही, म्हटलं आता हे दुःख झालंय, 3 दिवस झालेत आपण कार्यक्रम करू. परंतु असे अनेक कार्यकर्ते जेव्हा सोडून जातात तेव्हा निश्चित वाईट वाटतं, डोळ्यात पाणी राहतं. कारण 4 महिन्यापूर्वी त्याच इरसालवाडीत मी त्यांना सांगितलेलं की वरून खाली चला, आपण तिथे तुम्हाला मी फॉरेस्टला जागा देतो, हे करतो, पण ते राहिले नाहीत. काल प्रवीणने आमचा फोटो मला पाठवला आणि तिथे खाली कार्यकर्त्यांसोबत जेवताना त्याच वाडीतल्या तेव्हा बघितलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की साहेब याच्यातले 2 जण शिल्लक आहेत, बाकीतले 12 जण गेले. आमचा जो उमेदवार होता तो अशोक, तोही गेला, सर्व गेले, त्याचं पूर्ण कुटुंब गेलं. अत्यंत भयवाह परिस्थितीत इरसालवाडी आहे. अशा अनेक वाड्या, 40,000 आदिवासी बांधव राहतात अशा या ठिकाणचं मी प्रतिनिधित्व करतो. निश्चित दुःखद घटना आहे आपण सर्वांनी. आणि मी तुम्हाला विनंती करतो की कोणीही मदत पाठवू नका, तिथे काही गरज नाही. तिथे राहिलेल्या फॅमिलीज 42 आहेत आणि सर्व शासनातर्फे देतोय. आता कंटेनर दिले, त्यांना घरं देणार आहोत. नुसती 4 बिस्किटची पुढे आणि 10 बिस्लरीच्या बॉक्स हे काही तिथे उपयोगी होत नाही आहे. मी विनंतीपूर्वक सांगतो, तुमची भावना जरी चांगली असेल तरी इरसालवाडीला मदतची गरज नाही. फक्त यापुढे असे अपघात होणार नाहीत याची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.